हॅलो फ्रेंड्स आज आपण आपली सेट एक्झाम दोन हजार तेवीस याबाबत जी काही माहिती सेट भवनाकडून आपल्याला मिळालेली आहे त्याबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट एलिबिलिटी टेस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा एम सेट सेट एक्झामची जी काही ऑफिशियल अँसर की आहे ती ॲन्सर कीबद्दल ऑफिशियल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे त्याबद्दल मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला त्या छोटीशी विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सेट एक्झामबद्दलची प्रत्येक अपडेट ही मिळत राहील मित्रांनो सेट भवनाकडून म्हणजे विद्यापीठ सेट भवनाकडून आपली सेट एक्झामची जी काही ॲन्सर की होती त्या ॲन्सरकीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो ती की कधी अपलोड होणार आहे याबाबत विद्यापीठानं एक परिपत्रक जारी केलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तुम्ही जी काही अँसर कीची वाट होता की ऑफिशियल अँसर की विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर कधी अपलोड होईल याबाबत मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आली आहे तर मित्रांनो विद्यापीठाने जे काही परिपत्रक जारी केलेलं आहे त्या परिपत्रकाबद्दल मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत म्हणजे तुम्हाला समजणार आहे की यानंतरचं सेट एक्झामबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट काय असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका तर समजून घेऊया आपलं जे काही विद्यापीठाकडून जारी झालेलं परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण आपल्या बोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे तर बघा काय म्हटले परिपत्रकामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्र पात्रता परीक्षा म्हणजे सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत म्हणजे ही जी सेट एक्झाम आहे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये घेतली जाते त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं भाग काय म्हटलं आहे खाली सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा दिनांक एकवीस चार दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो हे जे परिपत्रक आहे एकवीस चार दोन हजार तेवीस रोजी रिलीज झालेला आहे या परिपत्रकामध्ये काय म्हटले आहे सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस रोजी जाहीर होणार काय म्हटले बघा समजून घ्या सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस रोजी जाहीर होणार प्राथमिक उत्तर तालिका प्राथमिक उत्तर तालिका म्हणजे इंटेरियम शीट आपण त्याला टेन्टी म्हणूयात तर मित्रांनो तुमची तुम्ही जे परीक्षार्थी आहे त्यांची जी प्राथमिक उत्तर तालिका आहे ही चोवीस तारखेला विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे मग चोवीस तारखेनंतर मित्रांनो पुढे काय होणार आहे ते आपण पुढे समजून घेऊया चोवीस तारखेला तुमची प्राथमिक उत्तर तालिका अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपण त्याला चॅलेंज करू शकणार एखादा प्रश्न असेल पर्टिक्युलर तुम्हाला जसं ता वाटत असेल की ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यापीठाकडून चुकीचं दाखवलं गेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर चॅलेंज करू शकता त्याच्या पुढच्या आटी नियम काय असणार आहे ते आपण पुढे परिपत्रकात सांगितलेलं आहे बघा काय म्हटलं आहे पुढे राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अडुतीसवी सेट परीक्षा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण सतरा शहरातील दोनशे पासष्ट परीक्षा केंद्रावर घेण्यात आली सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका इंटरियम ऍन्सर की प्राथमिक उत्तर तालिका म्हणजे काय म्हणजे इंटरियम ऍन्सर की अजून फायनल नाही मित्रांनो हे की फायनल ॲन्सर की आपल्याला पुढे मिळणार आहे ते आपण समजून घेणार आहोत इंटरिम आंसर की दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्न पा पत्रिकेबाबत काही सूचना तक्रारी दिलेल्या उत्तरास आव्हान करावायचे असल्यास म्हणजे तुम्हाला चॅलेंज करायचे असल्यास एखादं उत्तर तुम्हाला चॅलेंज करायचं आहे की हे उत्तर चुकीचं आहे किंवा हेच उत्तर बरोबर आहे चॅलेंज करावायचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील सेट एक्झाम डॉट युनिपुणे डॉट ए सी डॉट इन ह्या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व शुल्कासह सादर करायचं आहे म्हणजे तुम्ही चालेल करा तुम्हाला प्रूफ द्यायचा आहे की हे आन्सर कसं बरोबर आहे आणि तुम्हाला त्याचा एक पर्टिक्युलर जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून त्याची प्रोसेस पूर्ण करायची आहे त्यानंतर काय म्हणले विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील पुढे काय म्हणले विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचवून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तर तालिकेबाबत म्हणजे जगे इंटरव्हिएम शीट बाबत काही सूचना असल्यास आस, ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत सदर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत व्यक्तिशः किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला ऑनलाईन एक वेबसाईटवर त्याची लिंक, तुम्हाल लिंक वर, तुम्हाला ओपन करून दिली जाणार आहे त्या लिंकवर तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल विद्यापीठाला तुम्ही त्यामध्ये अर्ज करून देऊ शकता तुम्हाला टपालामार्फत किंवा प्रत्यक्ष व्यक्तिशा तिथे जाण्याची गरज नाही पुढे काय म्हणले सदर उत्तर तालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक चोवीस चार दोन हजार पासून दिनांक तीन पाच दोन हजार पर्यंत उपलब्ध आहे म्हणजे जी आपली इंटेरियर मॅन्सरशीट चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसला अपलोड केली जाणार आहे विद्यापीठात साईटवरती चोवीस एप्रिलपासून ते तीन मे दोन हजार तेवीस म्हणजे हा जो नऊ ते दहा दिवसाचा काळ आहे ते नऊ दहा दिवसच अपलोड राहणार आहे आपल्याला जर एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचा असेल तर आपण चोवीस एप्रिल ते तीन मे एवढ्या कालावधीत आपण एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करू शकतात पुढे काय म्हणलं आहे परंतु उपलब्ध आहे दिनांक तीन पाच दोन हजार तेवीस म्हणजे तीन मे दोन हजार तेवीस नंतर उत्तर तालिकेबाबत कोणत्याही प्रकार तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गाह्य धरल्या जाणार नाही याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी तुम्हाला जर चॅलेंज करायचं तुम्ही म्हणजे तीन तारखेनं तुम्हाला एखाद्या ता प्रश्नाबाबत तक्रार करायची असेल तर तुम्ही करू शकत नाही तुम्ही चोवीस एप्रिल ते तीन मे या कालावधीमध्येच एखाद्या प्रश्नाबाबत एखाद्या उत्तराबाबत ही करू शकतात पुढे काय म्हणले बघा या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनु अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतर लवकरात लवकर अंतर अंतिम तालिका जाहीर करण्यात येईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपली जी प्राथमिक उत्तर तालिका आहे म्हणजे इंटिरियम शीट या इंटरएम आन्सरशीट नंतर बरोबर तीस दिवसांनी तुमची फायनल शीट जाहीर होत असते आता आपली चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसला इंटरएम शीट जाहीर होणार आहे त्यानंतर बरोबर एक महिन्याने तीस दिवसाने म्हणजे साधारणतः चोवीस ते पंचवीस मे चोवीस मे किंवा पंचवीस मे या दोन दिवसामध्ये तुमची फायनल शीट ही जाहीर होईल आणि त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी तुमचा रिझल्ट असेल मग साधारण तुमचा रिझल्ट सेट एक्झामचा रिझल्ट हा जून महिन्याच्या साधारणतः दहा ते वीस तारखेच्या दरम्यान लागेल पुढे बघा मित्रांनो काय म्हटलं आहे परत इंग्लिशमध्ये जे काही सूचना आहे त्या आपण परत समजून घेऊयात महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट एम सेट त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे सावित्री फुले पुणे युनिव्हर्सिटी सेट भवन गणेश खिंड पुणे म्हणजे सेट भवनाकडून हे पब्लिक नोटीस बघा काय म्हटलं त्याच्यामध्ये दे। ही डेट आहे ट्वेंटी फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजे एकवीस एप्रिलचा स्थापन जी आर आहे हे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे द कॅन्डिडेट्स हू अपेड फॉर द महाराष्ट्र सेट हेल्ड ऑन ट्वेंटी सिक्स्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजे मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार ती जी काही एक्झाम झाली शूड नोट दॅट द इंटरियम अँसर की विल बी अपलोडेड ऑन द मा सेट वेबसाईट वेबसाईट तुम्हाला दिलेला आहे सेट एक्झाम डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन ऑन ट्वेंटी फोर एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी थ्री फ्रॉम सिक्स पी एम म्हणजे ते सांगत आहात की तुम्ही सव्वीस मार्च जो काही सेट एक्झामचा पेपर दिला त्या पेपरची जी काही अँसर की आहे ती चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसला संध्याकाळी सहा वाजता ऑफिशियल वेबसाईट सेट एक्झाम डॉट युनिकुने डॉट ए सी डॉट इनवर अपलोड केली जाईल त्यानंतर काय म्हटले बघा अँड विल बी अवेलेबल टील तीन मे दोन हजार तेवीस म्हणजे थ्री मे ट्वेंटी ट्वेंटी थ्री मग मित्रांनो ती जी शीट अपलोड केली जाणार आहे ती तीन मे पर्यंतच असणार आहे ते वेब तीन नंतर वेवस तीन ती वेब वेबसाईटहून ती आपाप नष्ट होईल म्हणजे चोवीस एप्रिल ते तीन मे पर्यंत ती तुमची वेबसाइट वेबसाईटवर अपलोड असणार आहे पुढे काय म्हटले अप टू सिक्स पी एम आहे सहा वाजेपर्यंत म्हणजे चोवीस एप्रिल संध्याकाळी सहा वाजेपासून तर तीन मे दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अपलोड असणार आहे द स्टुडंट हू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द अँसर इन द अँसर किज डिस्प्ले म्हणजे काही विद्यार्थी आता सॅटिस्फाईड नसतील की हे अँसरच बरोबर आहे शंभर टक्के त्यांना खात्री नसेल त्यांना काही शंका असतील पुढे काय म्हटले अँसर की डिस्प्ले मे गिव देअर फीडबॅक चॅलेंज अँसर्स इन द ऑनलाईन मोड विथ इव्हिडन्स ॲज अटॅचमेंट्स नो चॅलेंज विल बी ॲक्सेप्टेड इन द ऑनलाईन मोड ते म्हणतात चॅलेंज जे आहे तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर ते आम्ही ऑनलाईन मोडमध्येच ॲक्सेप्ट करणार आहोत ऑफलाईन मोडमध्ये कोणत्याही प्रकारचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं जाणार नाही पुढे काय म्हटलेलं आहे जी काही प्रोसेसिंग ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मोड अप्टर थ्री मे ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजे तीन मेपर्यंतच तुम्ही काय चॅलेंज करू शकता त्यानंतर तुम्ही चॅलेंज करू शकत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं हो ज्या विद्यार्थ्यांना ही सेट एक्झामची प्रा प्रायमरी म्हणजे जी काही उत्तर तालिका आल्यानंतर चोवीस तारखेची उत्तर, उत्तर तालिका म्हणजे इंटरियम शीट आल्यानंतर ज्यांना चॅलेंज करायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या सूचना कोणत्या असणार आहे बघा द कॅन्डिडेट्स शूड नोट द फॉलोविंग बिफोर सबमिटिंग द चॅलेंज फीडबॅक ऑनलाईन फीडबॅक बाबतच्या सूचना बघा द चॅलेंजेस फीडबॅक मस्ट बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन मोड ते फक्त ऑनलाईनमध्ये uh, ते सबमिट करू शकतात पुढे काय म्हणलं हेज द कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सेंड हार्ड कॉपीज ऑनलाईन फीडबॅक फॉर्म अँड इव्हिडन्स ऑन द यम सेट युनिट म्हणजे यम सेट युनिट म्हणजे सेट भावनाचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ते विद्यार्थी जी काही त्यांची प्रोसेस आहे जी काही बेसिक प्रोसेस आहे जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते अपलोड करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे पुढे सेकंड बघा असर्टन द नंबर क्वेश्चन आन्सर फ्रॉम इच पेपर टू बीच चॅलेंज काय म्हणले द नंबर क्वेश्चन आन्सर फ्रॉम इच पेपर टू बी चॅलेंज मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षार्थींना एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तर एक विद्यार्थी एक परीक्षार्थी हा एकाच प्रश्नाला चॅलेंज करू शकतो एकापेक्षा जास्त प्रश्न चॅलेंज करू शकत नाही जर आणि तुम्हाला जर अधिकाधिक प्रश्नांबद्दल शंका असेल तर तुम्ही तुमचे जे काही सहकारी मित्र वगैरे असेल त्यांचा सपोर्ट घेऊन त्यांच्याकडून तुम्ही चॅलेंज करू शकतात पुढे थर्ड बघा कीप रेडी द पी डी एफ फाईल्स ऑफ इव्हिडन्स फॉर ऑल क्वेश्चन सेपरेटली काय म्हणले कीप रेडी द पी डी एफ फाईल्स ऑफ इव्हिडन्स फॉर ऑल क्वेश्चन सेपरेटली त्यांना त्यांच्या जे काही सूचना असतील सेट एक्झाममधील त्या सूचनांचं पालन करून तुम्हाला एक पी डी एफ फॉर्ममध्ये ते देणार आहेत पुढे फोर्थ कीप युअर बँक डिटेल्स नेम ऑफ बँक पॅन अकाउंट नंबर आय एफ सी एम आय सी आर कोड कॅन्सल चेक इन हँड काय म्हणलं कीप युअर बँक डिटेल्स नेम ऑफ बँक पॅन अकाउंट नंबर आय एफ सी एम आय सी आर कोड कॅन्सल चेक इन हँड फाईव्ह म्हटलेले आहे द कॅन्डिडेट हॅज टू पे टोटल अमाऊंट ॲट रुपीज वन थाउजंड पर क्वेश्चन म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन जर चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपये पे करायचं आहे पर क्वेश्चन एक हजार रुपये एक क्वेश्चन चॅलेंज करा एक हजार तुम्हाला पे करायचे आहे आणि एक विद्यार्थी एकच क्वेश्चन हा चॅलेंज करू शकतो पुढे काय म्हणालेलं आहे इन ऑनलाईन मोड ओनली बाय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग म्हणजे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंगद्वारेच तुम्ही पैसे हे पे करू शकतात पुढे सिक्स्थ आहे ईच कैंडिडेट कॅन सबमिट ऑनलाईन फीडबॅक ओनली वन्स वन्स यू प्रोसीड टू पेमेंट मोड यू विल बी ऑन टू चेंज द नंबर ऑफ क्वेश्चन अँसर टू बी चॅलेंज म्हणजे ते म्हणता की प्रत्येक विद्यार्थी ज्या तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट प्रोसिड होईल ते प्रोसीड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा नंबर हा चेंज करता येणार नाही म्हणजे तुम्ही एकदा सांगितलं चॅलेंज केलं एखाद्या क्वेश्चनला आणि तुम्हाला असं वाटलं की नाही हा नाही मला दुसरा क्वेश्चन चेंज करून त्याच्यावर चॅलेंज करायला तुम्ही करू शकत नाही एकदा पेमेंट झालं फायनल पेमेंट झाल्यानंतर तुम्ही जो काही तुम्ही ऑलरेडी क्वेश्चन त्याच्यामध्ये फॉर्म भरताना सांगितलेला आहे तोच क्वेश्चन तुमचा चॅलेंज होईल दुसरा कोणताही क्वेश्चन चॅलेंज होणार नाही परत आपण जे म्हणतो एक चेंज होणार नाही की हा नको दुसरा क्वेश्चन चॅलेंज करायचा तर असं काही होणार नाही तुम्हाला वाटला दुसरा क्वेश्चन चॅलेंज करायचा तुम्ही तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांची चर्चा करून परत हजार रुपये पे करून दुसरा क्वेश्चन चॅलेंज करू शकतात आणि सेवन आहे प्रिव्ह्यू द ऑनलाईन फॉर्म टू इन्शुअर करेक्टनेस त्याच्यामध्ये काय म्हणले प्रिव्ह्यू द ऑनलाईन फॉर्म टू इन्शुअर करेक्टनेस तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे की तुम्ही तो चॅलेंजेससाठी भरणार आहात तो तुम्ही प्रिव्ह्यू करायचा आहे चेक करायचा आहे त्याच्या काही करेक्शन दुरुस्ती करायच्या आहेत आठवा आहे आफ्टर सबमिशन ऑन द फॉर्म थ्रू मोड टेक अ प्रिंट ऑफ सेम फॉर युअर रेफरन्स तर ते म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करणार आहात त्याची एक प्रिंट आपल्याकडे तुमच्याकडे ठेवायची आहे जे विद्यार्थी चॅलेंज करणार त्यांनी एक प्रिंट स्वतःकडे ठेवायची आहे रेफरन्स म्हणून नऊ नंबर आहे इन केस द फीडबॅक इज ॲक्सेप्टेड द फी करस्पॉन्डिंग टू द नंबर ऑफ आन्सर्स चॅलेंजेस एक्सेप्टेड विल बी रिफंडेड टू द रिस्पेक्टिव कैंडिडेट इन द ऑनलाइन मोड इन ऑल अदर केसेस द द फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड ते काय म्हणताय इन केस द फीडबॅक इज ॲक्सेप्टेड आपला आपण जो फीडबॅक देणार आहोत ते ॲक्सेप्ट करणारच आहे द फी करस्पॉन्डिंग टू द नंबर ऑफ आन्सर्स चॅलेंजेस एक्सेप्टेड विल बी रिफंडेड टू द रिस्पेक्ट टू कॅन्डिडेट इन द ऑनलाइन मोड ते म्हणतात की जर एखादा चॅलेंज तुम्ही केलं आणि त्या चॅलेंजमध्ये जर तुमचं अँसर तुम्ही चॅलेंज केलं जर अँसर जर बरोबर असेल तर ते तुम्हाला पैसे रिफंड करू शकतात आणि पुढे सांगितलेलं आहे रिफंडच्या नंतर इन द ऑदर केसेस द फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड जर तुम्ही एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केला आणि साधारणतः क्वेश्चन तुमचं चॅलेंज जर म्हणजे तुम्ही फेल गेला तुमचा तो, तो क्वेश्चन जर ॲक्च्युअलमध्ये जर चुकीचंच असेल सा तुम्ही सांगितलं तुम्हा ना तर तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाही आणि त्यानंतर आहे दहा नंबर द चॅलेंजेस विल बी इव्हॅल्युएटेड बाय द एक्सपर्ट्स अँड द अँसर कीज विल बी फायनलाइज ॲज ब ॲज पर यूजीसी गाईडलाईन अँड द फायनल अँसर कीज विल बी यूज फॉर डिजिटलाइज इव्हॅल्युएशन ऑफ द ओ एम आर शीट्स अँड अपलोडेड ऑन द एमसेट वेबसाईट मित्रांनो साधारण सांग तुम्हाला सांगितलं मी की ह्या इंटरिम अँसर शीटनंतर तीस दिवसामध्ये तुमची फायनल ॲन्सर शीट तुम्हाला वेबसाईटवर सेट भावनाकडून अपलोड केली जाणार आहे आणि तुमची ओमॅन शीट डिजिटल चेक होणार आहे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आणि अकरा नंबर आहे द स्टेट एजन्सी डिसिजन ऑन द स्टुडंट्स फीडबॅक शाल बी फायनल अँड द रिझल्ट विल बी प्रे प्रिपेड ऑन द बेसिस ऑफ फायनल ॲन्सर की म्हणजे ते म्हणतात की ही जी आन्सर की, की जी और, आहे याच्यानंतर मुलांनी चॅलेंज केल्यानंतर तर त्याच्यामध्ये काही चेंज झाला तर ती चेंजेस दुरुस्त करून तुम्हाला नवीन जी ॲन्सर की फायनल आन्सर की म्हणून तुमच्या आपल्या जे वेबसाईटवर विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यापीठ अपलोड करेल आणि ट्वेल आहे ॲज फॉर यूजीसी गाईडलाईन अँड ॲज नोटिफाईड इन द नोटिफिकेशन ऑफ सेट ऑन ट्वेंटी सिक्स मार्च ट्वेंटी ट्वेंटी थ्री नो ग्रेव्हियन्स विल बी एंटरटेन वन्स द एमसेट रिझल्ट इज डिक्लेअर आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट यू जी सी ग्राईडलाईनच्यानुसार हा डिक्लेअर केला जाईल फायनल शीट नंतर अशा पद्धतीनं मित्रांनो जी काही एम सेट म्हणजे सेट एक्झामबद्दल जी काही अपडेट विद्यापीठाकडून आलेली होती की बाबत ती आपण समजून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी गृहित तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू